भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनामधनं बंद केल्या, त्यामुळे काही ठिकाणी याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक, किराणा दुकान अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल झालाय. ज्या दुकानामध्ये मोठी गर्दी दिसत होती ती 75% कमी झाली आहे. किराणा दुकानावरही मोठा परिणाम जाणवतोय. पेट्रोल पंपावर देखील 500 रुपयांचं पेट्रोल भरावं लागतंय. 500 रुपयांच्या खाली पेट्रोल दिलं जात नाहीये, त्यामुळे नागरिक हतबल झालेत. हिवाळा देखील चालू झालाय. रस्त्याच्या कडेला स्टॉल उभा करून थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्व उपयोगी वस्तींवर देखील याचा परिणाम जाणवतोय. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही कमी झाली आहे. पेट्रोल पंपावर गेलो, त्यांना म्हणलं साहेब पेट्रोल भरा, परंतु ते म्हटले की 500 रुपये टाकावं लागेल. अहो साहेब, इथे 500 रुपये पेट्रोल जर टाकलं तर ते चोरीला जातं, मग 500 रुपये टाकून काय करायचं ना. तर माझी इच्छा आहे, त्यांनी ठीक आहे तुम्ही बँकेत LIC मध्ये भरायचं सांगितलेलं आहे, परंतु पेट्रोल पंपवाले म्हणतात डायरेक्ट 500 रुपये टाका, अशा वेळेस काय करायचं. तर आपली सगळ्यात महत्त्वाचं वाहन आणि तुमचा दवाखाना यासाठी खूप आपले मोदी साहेबांनी हे संकल्पना मांडलेली आहे, त्या ठिकाणी पैसे घेतले जातात, परंतु अडवणूक म्हणजे एवढीच केली जाते. किराणा दुकानमध्ये गेल्याच्यानंतर ते म्हणतात की डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे 300 रुपयाचं पेट्रोल घ्या आणि सॉरी 300 रुपयाचा किराणा घ्या आणि वाटलंच तर तुमचे 300 रुपये नोटा सुरू झाल्यावर द्या. अशा वेळेस खूप म्हणजे दुकानवाले पण सध्या धंद्याची खूप मंदाई चालू आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे.